नमस्कार, आज आपण आलो आहोत एका अशा ठिकाणी जे ठिकाण आपल्या महाराष्ट्राच्या मागील 2000 वर्षाच्या स्थापत्यकलेचा वारसा सांगणारे ठिकाण आहे। अनेक स्थित्यंतरे पाहिलेले हे ठिकाण, जे गेली कित्येक वर्ष मातीच्या ढिगाऱ्याखाली आणि नदीच्या गाळामध्ये गाडले गेले होते, अशा या प्राचीन आणि अद्भुत अशा ठिकाणाच्या पायवाटेवरून मी महेश आपले पुन्हा एकदा स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणची सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे आपण शेवटपर्यंत बघाल ही अपेक्षा बाळगतो। त्या काळी शिलाहार हा महाराष्ट्रात राज्य करणारा एक प्रमुख राजवंश होता। या शिलाहारांची तेव्हा राजधानी होती प्रणालक दुर्ग, आणि याच दुर्गाच्या दक्षिण भागात या लेण्या आहेत। सातवाहन काळात कोकणात हीनयन या बौद्ध पंथाचा प्रसार झाला होता, आणि याच काळात त्यांनी अनेक विहारे आणि चैत्यगृहांची निर्मिती केली होती। हीनयन पंथाने आपल्या भिक्षुकांसाठी 3 शतकात इथे काही लेण्यांची निर्मिती केली होती। ही आहे लेणी क्रमांक 4। तसेच याच समूहात असणाऱ्या लेणी क्रमांक 5, 6, 7, 8 आणि 9 या सर्व लेणी साधारण 3 शतकातीलच आहेत, ज्या आपण पुढे पाहणार आहोत। या लेणी हीनयान पंथीयांनी आपल्या बौद्ध भिक्षुकांच्या निवासासाठी आणि ध्यानधारणेसाठी निर्माण केल्या होत्या, म्हणजेच आजपासून ते साधारण 2000 वर्षापूर्वी। ही आहे लेणी क्रमांक 5। विदेशी अभ्यासक या सर्व लेण्यांपैकी या 5 नंबरच्या लेणीला जरा जास्तच महत्त्व देतात। त्याचे कारण आहे हे अर्धोत्तीर्ण स्तूप आहे। बौद्ध धर्मात 2 पंथ होते, एक महायान पंथ आणि दुसरा हीनयान पंथ। यातील महायान पंथीय लोक हे बुद्धांच्या मूर्तीची पूजा करायचे, पण हीनयान पंथीय साधक मात्र अशा स्तूपाची पूजा करायचे। इथून बाहेर आल्यावर बाजूलाच आहे लेणी क्रमांक 6। इथे बाहेर काही मूर्त्या आणि आकृत्या अशा विस्कळीत अवस्थेत पडलेल्या आहेत। यामध्ये हा जो साचा दिसतोय तो ताम्रपट ठेवण्यासाठी बनवलेला असावा असे दिसते। त्या सर्व मूर्त्या मोकळ्या भागात असल्याने त्या दुसरीकडून इथे आणून ठेवलेल्या दिसतात। ही सर्व बौद्ध स्तूप आहेत। या स्तूपांना शांततेचे आणि ध्यान केंद्राचे प्रतीक मानतात। इथे शेजारी शेजारीच 3 लेण्या आहेत, ज्या 7, 8, 9 या क्रमांकाने ओळखल्या जातात। ही तिन्ही मुळात भिक्षुगृह म्हणजेच विहार होती। इथे वरती जाण्यासाठी हा पायऱ्यांचा मार्ग बनवलेला दिसतोय। हा एक त्या काळच्या वास्तुकलेचा अद्भुत नजारा आहे। ही जी लाईन दिसते त्यातून पावसाचे पाणी थेट विहारांच्या समोर पडू नये, यासाठी अशा सुंदर पद्धतीने ते पाणी यामार्फत बाजूने खाली जाण्यासाठी मार्ग बनवलेला दिसतोय। शिलाहारांची राजधानी असलेल्या प्रणालक दुर्गाचे पुढे पन्हाळे नाव पडले। तसेच 17व्या शतकात आदिलशाहीच्या काळात इथे नियुक्त एका काजीच्या नावामुळे पन्हाळे काजी हा शब्द एकत्र येऊन या भागाला आणि या लेण्यांना पन्हाळे काजी या नावाने ओळखले जाते। अतिशय घनदाट आणि निसर्गरम्य अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी कोटजाई नदी आणि धाकटी नदी आहे, या दोन्ही नदींच्या खोऱ्यामध्ये या लेण्या आहेत। पावसाचे पाणी जे लेण्यांमध्ये झिरपत असेल
त्याचा निचरा होण्यासाठी बैठक व्यवस्थेच्या बाजूने असा मार्ग काढून ते पाणी बाहेर नेल्याचे दिसते. ही आहे लेणी क्रमांक 8. ज्यामध्ये आपल्याला मस्तकहीन अक्षोभ्याची मूर्ती पाहायला मिळते. अक्षोभ हे एक बौद्ध धर्मातील दैवत आहे. ही आहे लेणी क्रमांक 10, जी वज्रयान पंथाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. 8व्या शतकाच्या प्रारंभी बौद्ध धर्मातील वज्रयान पंथाचे वर्चस्व वाढले होते. यावेळी त्यांनी हीनयान पंथीय लेण्यांमध्ये बरेच फेरबदल केल्याचे दिसते. ही आतमध्ये आपल्याला जे दिसते ती आहे महाचंड रोशनाची मूर्ती, जी हत्या आणि सिंहाच्या 70 अधिष्ठानावर आरूढ आहे. महाचंड रोशन हे वज्रयान पंथातील अक्षोभ्य कुलातील एक दैवत आहे. आपण आधी 8 नंबर लेणीमध्ये पाहिलेली अक्षोभाची मूर्ती आणि ही महाचंड रोशनाची मूर्ती, या दोन्ही मूर्त्या चालुक्यकालीन असून या 10व्या शतकातील असल्याचा अंदाज आहे. आणि विशेष म्हणजे या दैवतांच्या अशा प्रकारच्या मूर्त्या पन्हाळेकाजी सोडल्यास महाराष्ट्रातील इतर कुठल्याही बौद्ध केंद्रामध्ये आढळत नाहीत. यावरून पन्हाळेकाजी इथे वज्रयान पंथ किती प्रचलित होता हे समजते. लेणी क्रमांक 2, 10, 11, 12, 13 या साधारण 4थ्या ते 5व्या शतकातील असल्याचे समजते. लेणी क्रमांक 1, 3, 12 व 13 ही लेणी वज्रयान पंथाच्या अनुयायांनी खोदलेली आहे. आता आपण आलो आहोत लेणी क्रमांक 12 मध्ये. हे लेणे काहीसे आकाराने मोठे आहे. सर्वात आधी लेण्याच्या समोर आपल्याला हे अष्टकोनी खांब दिसतात. यापुढे या लेण्याला वरांडा आहे, जो वज्रयान संप्रदायाशी अनुरूप आहे. हे जे दिसते ते आहे आसन व्यवस्था, ज्यावर झोपल्यानंतर डोके टेकवण्यासाठी उशीची व्यवस्था केल्याप्रमाणे दिसते. आतमध्ये जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी असे कोरीव मार्ग बनवलेले दिसतात, ज्याद्वारे ते पाणी बाहेर काढले जाईल. या लेण्याच्या दोन्ही बाजूला 2 गर्भगृहे दिसतात. हे या लेणीच्या अष्टकोनी खांबाच्या सौंदर्यामध्ये भर घालणारे आहेत नागबंध. आपण व्यवस्थित बघितल्यावर दिसेल या लेण्यांचा अर्धा रंग हा मातीच्या रंगाचा आहे. त्याचे कारण या लेण्या अनेक वर्ष मातीमध्ये गाडल्या गेल्या होत्या. या लेण्यांच्या ठिकाणी 1970 ते 1971 सालच्या दरम्यान केशव जाधव नावाच्या एका स्थानिक शेतकऱ्याला मातीमध्ये काही ताम्रपट सापडले होते. ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्रावर कोरलेला लेख. त्यानंतर या ताम्रपटाचे ज्येष्ठ इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्यामार्फत पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या प्राध्यापिका सौ शोभना गोखले यांच्यामार्फत वाचन करण्यात आले. त्यांच्या माहितीप्रमाणे 1972 साली पुरातत्व खात्याने या ताम्रपट मिळालेल्या जागी उत्खनन केले
आणि याच उत्खननातून बाहेर आला हा ऐतिहासिक आणि अद्भुत अशा 28 लेण्यांचा समूह। ही आहे लेणी क्रमांक 14, जी नाथ संप्रदायाशी निगडीत आहे, म्हणजेच हिंदू धर्माशी। तसे हे लेणे वज्रयान पंथीयांनी खोदलेलेच आहे, पण ते नाथ सिद्धांनी आपल्या वापरास अनुरूप असे करून घेतल्याचे दिसते। या लेण्याच्या समोरच मोकळ्या जागेत ही पादुकांची शिल्प दिसतात, जो एक सुट्टा भाग आहे। या लेण्याच्या प्रवेशद्वारावर जे कोरीव काम दिसते त्याला ललाटबिंब म्हणतात, जे नंतर नाथ संप्रदायाने कोरल्याचे दिसते। वर द्वारावर एक गणपतीची मूर्ती देखील कोरलेली दिसते। आतमध्ये ज्या कोरलेल्या आकृत्या दिसतात त्यात एक मच्छिंद्रनाथ आणि एक शंकर पार्वतीची आकृती आहे। तसेच बाजूच्या भिंतींवर नाथ सिद्धांची काही शिल्पे कोरलेली दिसतात। थोडे पुढे आल्यानंतर आपण लेणी क्रमांक 15 जवळ येऊन पोहोचतो। या लेणीच्या प्रवेशद्वारावर देखील गणेश मूर्ती कोरलेली आहे। आतमध्ये गणपतीचे शिल्प ठेवलेले दिसते। या आहेत दरवाजा आतून बंद करण्यासाठी केलेल्या खोबण्या, जशा आपण आधी अनेक गाड्यांवर देखील पाहिलेल्या आहेत। हे आहे लेणी क्रमांक 16, याच्या समोर हे एका दगडीवर देवालय कोरल्याचे दिसते। हे शिल्प शिलाहारकालीन आहे। इथे देखील आतमध्ये पाणी जमा झाले आहे। मध्ये मध्ये अशा काही अर्धवट कोरलेल्या लेणी देखील दिसतात,
ज्या दगडाचे कोरीव काम करताना दगड व्यवस्थित साथ देत नसावा त्यामुळे त्या अर्धवट सोडून दिल्या आहेत असे दिसते. 1972 सालच्या उत्खननानंतर जेव्हा या लेण्या बाहेर आल्या त्यानंतर पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर NM देशपांडे यांनी या लेण्यांचा सखोल अभ्यास केला होता आणि त्यांच्या या अभ्यासावर एक पुस्तक देखील त्यांनी लिहिलेले आहे. इथले एकूण वातावरण मात्र खूप शांत आणि निसर्गरम्य आहे. एका बाजूला ह्या लेण्या आणि त्यांच्या समोरच अशा आंब्या फांसाची गर्द झाडी, त्यामुळे सगळीकडे अगदी सावलीचे साम्राज्य पसरलेले दिसते. आणि त्यात भर म्हणून बाजूनेच मंद नाद करत वाहणारी ही कोटजाई नदी, सर्व काही विलक्षणच. सोळाव्या लेणीपासून आपण थोडे पुढे आल्यानंतर असा एक पडलेला भला मोठा दगड दिसतो आणि या दगडावर नाथ संप्रदायाने सुरेख कोरीव काम करून या पडक्या दगडाला एक विशेष महत्त्व दिल्याचे दिसते. मंदिराचे शिल्प कोरलेले दिसते. या दोन्ही मंदिरांच्या मध्ये ही दिसते ती शिवपार्वती आहे. उजव्या बाजूच्या मंदिरामध्ये एक नागदेवाचे शिल्प आहे ज्याच्या शरीराचा वरील भाग हा मानवाचा दाखवण्यात आला आहे. तसेच मंदिराच्या वर दोन सप्तमुखी नागांची शिल्पे कोरलेली आहेत. याच दगडाच्या उजव्या बाजूला थोडे खाली एक गणपतीची आणि त्या बाजूला एक सरस्वतीची मूर्ती कोरलेली दिसते. लेण्यांच्या अगदी समोरच ही संत वाहणारी आहे कोटजाई नदी. या नदीमध्ये मगरींचा वावर असल्याचे बोलले जाते, त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांनी शक्यतो नदीमध्ये उतरायचे टाळावे. ही आहे लेणी क्रमांक 17. या लेण्याचा एकच अष्टकोनी खांब अस्तित्वात आहे, परंतु हे लेणे सध्या बंद केलेले दिसते. हे आहे लेणी क्रमांक 18 जे की वज्रायनपंती आहे. या लेणीला लागूनच आहे ते लेणी क्रमांक 19. लेणी क्रमांक 19 हे तसे वज्रायनपंती, पण 11व्या शतकात ते शिलाहार राजवंशाच्या प्रभावाखाली आल्याचे दिसते. शिलाहार पंथीयांनी याला एकाश्म देवालय म्हणून साकारल्याचे दिसते. यातील कोरीव काम पाहून शिलाहारांच्या स्थापत्यकलेचा आपल्याला अंदाज येतो. यामधील हे एक वैशिष्ट्य आहे, वर उलट्या छताव केलेले हे कोरीव काम. हे सर्व रामायण आणि महाभारतातील शिल्पपट कोरलेले आहेत. हे जे शिल्प आहे ते आहे कीचक, जे मंदिराच्या खांबांना अथवा मंदिराच्या भाराला आपल्या खांद्यावर तोलून धरताना दाखवलेले असते. आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला असे 4 स्तंभ दिसतात. हे बैठक व्यवस्थेच्या खाली काही युद्धप्रसंग किंवा शिकारीचे प्रसंग कोरलेले दिसतात, ज्यामध्ये हत्तींची आणि घोड्यांची शिल्पे आपल्याला दिसतात. हे आहे यातील शैव कोष्ठ म्हणजेच गर्भगृह, किंवा आपल्या भाषेत बोलायचे झाले तर गाभारा. या गर्भगृहाची एक विशेषता अशी आहे की हे एकाच दगडात बनवलेले आहे. शैवकोष्ठाच्या प्रवेशद्वारावर दोन बाजूला दोन द्वारपाल कोरलेले आहेत.
मुख्य शैवकोष्ठाच्या दोन्ही बाजूला अशी दोन देवकोष्टके कोरलेली आहेत. देवकोष्ठ म्हणजे मूर्ती ठेवण्यासाठी बनवलेली जागा असते. तसेच या गर्भगृहाला चहूबाजूने प्रदक्षिणेसाठी मार्ग देखील ठेवलेला आहे. हा आहे गाभाऱ्याच्या वरचा कळस आणि त्या कळसाच्या वर आहे आमलक. हे दिवे वगैरे लटकवण्यासाठी दोन कडे बनवलेले आहे. या सर्व कोरीव कामावरून आणि या लेणीच्या एकूणच रचनेवरून हे त्या काळचे मंदिर पंचायतन असावे असे समजले जाते. हे आहे लेणी क्रमांक 20, ज्याच्या बाहेरील खांबावर ही सुंदर कलशाची आकृती कोरलेली दिसते. तसेच आतमध्ये एक शिवपिंड दिसते. हे आहे 21 क्रमांकाचे लेणी, ज्याला गणेश लेणी म्हणून देखील ओळखतात. या लेण्याला देखील बाहेर ओरंडा असून त्याच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर एक भली मोठी आणि सुंदर अशी गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. तिसऱ्या शतकापासून ते अगदी 14व्या शतकापर्यंतच्या समृद्ध अशा महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या 29 लेण्या आहेत. यापैकी 28 लेण्या ह्या कोडजाई नदीच्या उजव्या किनाऱ्यावर उत्तराभिमुख आहेत व 29वी लेणे हे इथून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या लेण्यांमध्ये वेळोवेळी झालेल्या बदलांमुळे आपल्याला त्या काळातील कला, स्थापत्य आणि धार्मिक परंपरेचा विशेष अंदाज येतो. या लेण्यांच्या अभ्यासामुळे हीनयान पंथाचे तांत्रिक वज्रयान पंथात कसे रूपांतर झाले, तसेच पुढे हे ठिकाण शैव, गानपत्य आणि नाथ संप्रदायापर्यंत कसे बदलत गेले हे देखील समजते. एकूणच आपल्याला या लेण्यांवर हीनयान, वज्रयान, शैव, गानपत्य आणि नाथ संप्रदाय अशा अनेक राजवटींचा प्रभाव पडलेला दिसतो. अनेक वैभवशाली राजवटींचे, अनेक शतकांचे, अनेक संस्कृतींचे साक्षीदार असलेले हे ठिकाण डोंगराच्या मातीने आणि नदीच्या गाळ्याने कित्येक वर्ष गाळाच्या आतमध्ये होते. अशा ह्या ठिकाणाला आपण सर्वांनी भेट द्यायलाच हवी. 25 ते 29 क्रमांकाच्या लेणी काही तांत्रिक कारणामुळे मी शूट करू शकलो नाही. तरी राहिलेल्या 6 लेण्या आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन पायवाटेवर. धन्यवाद.